बीडच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून या ठिकाणी शेती उपयोगी वेगवेगळे अवजार आधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या गोष्टी देखील या ठिकाणी आल्या आहेत। मात्र विशेष म्हणजे कृषी प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच जिल्ह्यात डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते। विविध प्रजातीतील श्वान या डॉग शोमध्ये सामील झाले होते, तर श्वानीप्रेमींनी श्वानला विविध प्रकारची ड्रेसिंग मेकअप देखील केले होते। श्वानांचा डॉग शो पाहण्यासाठी बीडकरांनी मोठी गर्दी केली होती, तर पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये श्वान हे रॅम्पहून धावले आहेत। हे क्षण बघण्यासाठी सर्वच जण उत्सुक होते। बीडच्या शोला आलो होतो, डॉग शोला। सिडजो नावाचं मेल आहे, हा एकदम मस्त आहे, फॅमिली डॉग आहे। पहिल्यांदा बीड मध्ये झालं, मस्त वाटलं। कधी नाही पहिल्यांदा शो झाला, चांगला शो चालू आहे हा डॉग शो। आता जर्मन शेपर्ड लॉन्ग कोट मधला एक मेल आणला होता, एक फिमेल आणली होती आणि पामेरियन जातीचा एक मेल आणला होता। कृषी प्रदर्शन आहे बीडचं, घेऊन या। शो क्वालिटीचे डॉग आहेत आपल्याकडं, खूप छान वाटलं, प्रतिसाद पण खूप मिळाला। 100 वर कुत्रे आलेली होती। जिल्हा कृषी महोत्सवामध्ये माननीय जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या नियोजनानुसार आपण एक श्वान प्रदर्शन व अश्व प्रदर्शन यापूर्वी बीड जिल्ह्यात कधीच न झालेलं आयोजित केलेलं आहे। यामध्ये श्वानांचे जे मालक आहेत त्यांच्याकडून आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे व आपण जवळपास 45 श्वान या प्रदर्शनामध्ये सामील झालेले आहेत। यामध्ये आफ्रिकन बुली, लॅब्राडॉर, पग, तसेच डॉबरमॅन, लहासा, मास्टिफ या जातींचे विशेष करून श्वान आलेले आहेत। गोल्डन रिट्रीव्हर या जातीचा श्वान देखील आपल्याकडे आलेला आहे। तर बीड शहरातील आणि भोवतालच्या परिसरातील जिल्हा पशु सर्व चिकित्सालयामार्फत सुविधा देण्यात येणाऱ्या सर्व श्वानप्रेमींनी इथे आपल्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। तसेच यामध्ये काठियावाडी व मारवाडी जातीचे अश्व देखील आपल्याकडे अतिशय उत्स्फूर्तपणे सामील झालेले आहेत। न्यूज 18 लोकलसाठी बीडहून रोहित देशपांडे।